संजय सुरकर सर आणि माझा संबंध आला तो 2000 आसपास आई शपथ या चित्रपटाच्या निमित्ताने. आई शपथ पासून जी आमची ओळख झाली, मैत्री झाली, ती थेट लाठी या त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत. लाठीचा शेवटचं शूटिंग चालू असताना ते सेटवरती त्यांना अटॅक येऊन ते आमच्यातनं गेलेत, तिथपर्यंत त्यांचा सहवास, त्यांची मैत्री आणि त्यांचं दिग्दर्शकाचा अनुभव हा मला बघायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला. सुरकर सर हे एक अप्रतिम दिग्दर्शक, ज्यांना तंत्र अत्यंत उत्तम अवगत होत असा माणूस होता. आमची भेट व्हायच्या अगोदर त्यांनी तर अनेक स्मिता तळवळकरांबरोबर केलेले चित्रपट हे अतिउत्तम होते की मी कॉलेजच्या मध्ये असताना मी बघितलेले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांना खूप उत्तम उत्तम आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले होते आणि अशा दिग्दर्शकाबरोबर मला काम करायला मिळतंय हा माझ्यासाठी अतिशय अत्यंत आनंदाचा क्षण होता. त्यावेळेस संजय सुरकरांबरोबर पहिल्यापासून मी चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये काम केलं, म्हणजे निर्मिती व्यवस्थापन क्षेत्रात काम केलं आणि हे करत असताना त्यांनी मला अनेक गोष्टी समजून सांगितल्या. त्यांच्याकडनं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे व्यवस्थापन करताना तिथे चित्रपटाच्या दृष्टीने लागणारी त्याची जी कॉस्ट आहे, तिथे आणणाऱ्या मग येणारी येणारा आर्टिस्ट असेल, येणार एखादी वस्तू असेल किंवा त्या सीनसाठी लागणारी सामुग्री असेल, हे सगळं मॅनेज करताना त्याचा हिशोब शेवटच्या फायनल बजेटवरती कसा इम्पॅक्ट होणार आहे याचा विचार कसा करायचा हे त्यांनी खरं तर शिकवलं आणि त्यामुळे कमीत कमी खर्चात चांगलं चांगलं कसं देता येऊ शकेल निर्मात्याला हे त्यांच्याकडून शिकता आलं, ज्याचा पुढे मला अनेक चित्रपट करताना उपयोग झाला. ते कुठलेही सीन करताना त्याची कॉस्ट काय येणार आहे हे मला विचारायचे. उदाहरण द्यायचं झालं तर आई शपथच्या एका सीन मध्ये सुबोध भावे याचं लग्न दाखवायचा सीन होता आणि तो लग्नाचा जो समारंभ असतो तो लेखकानं म्हणजे संजय पवारांनी लिहून दिलेला होता कपांतरा. ज्या दिवशी तो सीन आम्ही करणार होतो त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला विचारलं की प्रवीण याच्यासाठी आपलं बजेट साधारणतः काय वर्कआउट केलंय. त्यावेळेस आमचं बोलणं असं झालं की एकदम या पद्धतीने आपण जर लाईव्ह दाखवायचं म्हटलं, कारण तो त्याचं खानदानी असं एखादं दाखवायचं होतं, पण म्हटलं आपल्याकडे एवढं बजेट याचं नाहीये की या सीन प्रमाणे लिहिला जो आहे सीन त्या पद्धतीने आपण तो शूट करू शकतो. ते म्हणे ठीक आहे, काही काळजी करू नको, उद्या मी सांगतो त्या पद्धतीने आपण तो सीन शूट करूया. अक्षरशः 10 ज्युनियर आर्टिस्ट, 5 मुख्य कलाकार यांच्यामध्ये आम्ही ते लग्न शूट केलं. आजही तुम्ही त्या पडद्यावरती बघा आणि तुम्ही सांगा की हे कमीत कमी बजेटमध्ये किंवा ज्याला आपण काम चलाऊ सीन म्हणतो तसा शूट केलाय असा अजिबात तो वाटणार नाही. तो अतिशय सुंदर रीतीने शूट केलेला सीन वाटतो. त्याच्यात कधीही तो सीन बघताना असं जाणवलं नाही आजपर्यंत की याच्यामध्ये आपण आम्ही बजेट कमी केलंय किंवा याच्यामध्ये आम्ही बजेटचा विचार करून हा सीन केलाय असं कुठे जाणवत नाही. आणि ही त्यांची त्यांच्या दिग्दर्शनाची कमाल होती आणि हे तंत्र व्यवस्थापनाचं मी त्यांच्याकडनं सगळ्यात मोठ्या प्रमाणात शिकलो. संजय सुरकरांचं दिग्दर्शकीय तंत्र हे अतिशय उत्तम होत. त्यांच्याबरोबर मी डिजिटल आणि फिल्म या दोन्ही फॉर्मॅटवरती काम केलं. फिल्मचं तंत्र त्यांना तर फारच उत्तम अवगत होत. फिल्म म्हणजे फिल्म फॉर्मॅट वरचं म्हणतोय मी, कारण तिथे काम करताना तुमचं टेक्निक कुठे तुम्ही थांबलं पाहिजेत, कुठे सुरू झालं पाहिजेत, कसे शॉर्ट डिव्हिजन केले पाहिजे हे फार महत्वाचं ठरायचं त्यावेळेस आणि ते त्यांना फार अतिशय उत्तम अवगत होत. त्यांच्याकडनं दिग्दर्शनाच्या बाबतीत अनेक जणांनी आज त्यांचे अनेक विद्यार्थी हे दिग्दर्शक आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी ज्यांनी त्यांना सहाय्यक म्हणून काम केलं होतं ते सगळे आज मोठे दिग्दर्शक झालेले आहेत. आणि
आणि प्रत्येकाने त्यांची वेगवेगळी कला ही अवगत केली. कोणी तंत्र शिकलं, कोणी त्यांनी त्यांचा जो त्यांच्या दिग्दर्शनामध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक फिल्ममध्ये नातेसंबंध हा खूप महत्वाचा त्यांच्या झटकासाठी सब्जेक्ट असायचा. आणि ते नातेसंबंध फुलवताना ते इतके उत्तम त्यांच्यातला दिग्दर्शक ते फिरवायचं की बघताना फार छान वाटायचं. ते बघताना सुरकरांचा एक आणखी महत्वाचा मुद्दा होता की ते चित्रपटाच्या कथेकडे ज्या पद्धतीने बघायचे ना ते गमतीशीर असायचं. म्हणजे एखादी कथा त्यांच्याकडे आली की त्यांच्या डोक्यामध्ये ती कथा सुरू व्हायची, लेखकावर ते बसायचे आणि त्या पद्धतीने घेऊन घ्यायचं आणि मग ती पटकथा जी असायची ती दिग्दर्शकाच्या रूपात पडद्यावर दिसताना ती इतकी व्यवस्थित फुलवली द्यायची की त्यात ती गंमत असायची. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रानभूल हा मी जो चित्रपट केला होता त्याचा लेखक होता गिरीश जोशी आणि गिरीश जोशींनी लिहिलेला जो क्लायमॅक्स होता याच्याबद्दल गिरीश आणि सुरकर सरांचा खूप वाद झाले होते, तात्विक वाद झाले होते त्यावेळेस. कारण गिरीश जोशींनी या लिहिलेल्या कथेमध्ये किंवा मुळातच रानभूल हा चित्रपट थ्रिलरपट होता आणि अशा असल्यामुळे गिरीश जोशींचं म्हणणं होतं की याचा जो क्लायमॅक्स आहे तो वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता. आणि सुरकरांचं म्हणणं असं होतं की माझा चित्रपट कधीच या पद्धतीने जात नाही, माझा शेवट वेगळा असणार आहे. याच्यावर दोघांचे खूप मतभेद झालेत, वाद झालेत आणि त्यानंतर सुरकरांना हवं तेच त्यांनी केलं आणि शेवट जो त्या चित्रपटामध्ये आहे तो कुठेही कागदावरती लिहिलेला नसताना त्यांच्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीने ते सगळं होतं त्या पद्धतीने त्यांनी ते शूट करून घेतलं आणि आज बघताना कुठेही असं जाणवत नाहीये की हा भाग वेगळा आहे आणि चित्रपटाची पटकथेचा भाग वेगळा आहे असं कुठेही जाणवत नाही. तिची एकसंध कथा वाटते. हा त्यांच्यातला दिग्दर्शक त्या कथेत कसा मर्ज होऊन जायचा याचं ते उत्तम उदाहरण होतं. त्यांचा कथेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन इतका वेगळा होता की ते बेसिक लाईन आल्यानंतर त्याच्यावरती त्यांचा विचार सुरू व्हायचा, त्यात त्यांचे कॅरेक्टर्स तयार होत जायचे, त्या कॅरेक्टरचा रंग त्या कॅरेक्टरचा जो स्वभाव असायचा तो तयार होत जायचा आणि त्याच्यातनं त्यांचे परत नातेसंबंधांमधला जो गमतीशीर एक भाग असायचा तो ते जुळून आणायचे आणि त्यामुळे त्यांचे चित्रपट जे होते किंवा त्यांचे आलेले जवळजवळ सगळे चित्रपट हे उत्तम लोकांची पकड मनाची पकड घेणारे ठरले. सुरकरना म्हणजे सेटवरती काहीतरी शूट चालू असताना चिडून जर ते एखाद्या स्पॉटवाला जर बोलले असतील रागवले असतील तर शिफ्ट संपता संपता त्याला सर्वांना देखत जवळ बोलून सॉरी म्हणाला पण त्यांना कधीच वाईट वाटलं नाही. त्यामुळे त्यांचे स्पॉटवाय पासून तर निर्मात्यांपर्यंत सर्वांची नेहमीच संबंध हे खूप सुंदर राहिलेत आणि चांगले राहिलेत. मला अजूनपर्यंत असं वाटत नाही की त्यांच्यापासून कोणीतरी भांडून दूर झालेलं असेल. नेव्हर. त्यांचे मतभेद व्हायचे, भांडण व्हायचे सेटवरती पण कधी माणसं त्यांच्यापासून तोडली नाहीत. त्यांनी त्यांना माणसं जोडता आली, त्यांचा स्वभावच मत जोडण्याचा होता. त्यांनी अतिशय भरपूर वेगवेगळ्या त्यांनी अगदी वेगवेगळ्या स्तरावरचे अनेक त्यांचे मित्र होते त्यांच्याशी त्यांनी जुळवून घेतलं होतं. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक होते, म्हणजे सगळेच कलाकार होते असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांमध्ये ते लोकप्रिय होते. आणि ते दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय होते असं नाही तर ते माणूस म्हणून लोकप्रिय होते आणि तो त्यांचा स्वभाव होता. त्यामध्ये सगळ्यांशी जुळून घ्यायचे, त्यामध्ये पटकन जण प्रत्येक जण त्यांना जवळचं वाटायचं किंवा प्रत्येक माणसाला ते त्यांच्या जवळचे त्यांच्या घरातले वाटायचे आणि म्हणूनच ते शेवटपर्यंत त्यांच्या मैत्री ह्या अजरामर राहिल्या. सुरकर नेहमी म्हणायचे की जसं एखाद्या सैनिकाला किंवा एखाद्या जवानाला सीमेवरती लढताना मरण यावं अशी अपेक्षा असते तसं ते म्हणायचे की माझी रणभूमी ही चित्रपटाचा सेट आहे आणि त्या सेटवरती मला मरण आलं तर माझं
आयुष्य मार्गी लागलं किंवा सफल झालं असं मी म्हणेन असं ते नेहमी म्हणायचे. आणि अगदी तसंच झालं. लाठी हा जो चित्रपट त्यांचा सुरू होता त्याचं आम्ही शूटिंग करत होतो. पहिलं शेड्यूल झालेलं होतं आणि दुसरं शेड्यूल सुरू झालं होतं. सुरू होऊन 3 दिवस झाले होते आणि 2 दिवसांचं शूटिंग चित्रपटाचं बाकी होतं. फक्त आदल्या दिवशी आम्ही शेवटच्या 2 दिवसांमध्ये जे हॉस्पिटल शूट करायचं होतं त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे काय शूट करायचं आहे, सीन कसे शूट होणार आहे, कुठला अँगल ते लावणार आहे, हे सगळं डिस्कशन झालं. आमचे जे डीओपी होते त्यांच्याबरोबर पण तसं डिस्कशन झालं. त्याबद्दल सगळी पूर्वतयारी ठरलेली होती. आणि एक दिवस पुण्यातल्या एका लोकेशनवरती शूट करत असताना सकाळी ते आलेत, नाश्ता केला, गप्पा मारत बसलेत. शूटिंगच्या चेकवर जाऊन सचिन केडेकरांना त्यांनी शॉट काय लागणार आहे, डीओपी जे होते त्यांना काय पद्धतीने त्यांच्या डोक्यात पहिला सीन आहे, मास्टर कसं असणार आहे, क्लोज कसं असणार आहे, सगळं डिस्कशन होतं. आणि परत येऊन चहा पिण्यासाठी आम्ही बसलो होतो आणि गप्पा मारता मारता अचानक त्यांना उचकी लागली. उचकी कसली, तो सिव्हिअर अटॅक होता, खुर्चीमध्ये खाली पडलेत. आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, चेक केलं आणि काही वेळातच आम्हाला कळलं की ते त्याच वेळेस गेलेले होते. म्हणून एका उत्तम दिग्दर्शकाचा अशा पद्धतीने सेटवरती मृत्यू हा मला मी कधी बघितलेला नव्हता. आणि माझ्या अत्यंत जवळच्या मित्राचा, माझ्या अत्यंत चांगल्या दिग्दर्शकाचा मृत्यू त्या दिवशी मी त्या सेटवरती बघितला. आणि त्यांनी दिलेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन आजपर्यंत आम्ही अनेक चित्रपट त्या मार्गाने मार्गस्थ करतो. Oh.